हाय फ्रेंड्स, मी दीपाली. दीपाली किचन स्वादमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वात अगोदर आपल्या सर्वांना दीपाली किचन स्वादतर्फे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर उद्या दसरा आहे, तर एक दिवस अगोदरच मी दसऱ्याची तयारी करते, म्हणजेच दरवाज्याला तोरण बांधण्यासाठी मी इथं साहित्य आणलेलं आहे. आणि आज मी आपल्या चॅनलवरती दसऱ्यानिमित्त दरवाज्याला कशा पद्धतीने तोरण बनवतात ते दाखवणार आहे. दसऱ्यानिमित्त बाजारातून मी आज खरेदी केलेली आहे, तर तुम्हाला व्लॉगमध्ये जो बाजारात मी खरेदी करताना व्हिडिओ दाखवायचा होता, म्हणजे ते शूट करायचं होतं, पण भरपूर गर्दी असल्यामुळे मी ते शूट केलेलं नाही. मी डायरेक्ट दसऱ्यानिमित्त जे साहित्य आणलेलं आहे तोरण बनवण्यासाठी ते आता तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे हे दोन कलरची फुलं आणलेली आहेत, झेंडूची पिवळ्या कलरची आणि ऑरेंज कलरची दोन्ही फुलं आहेत. तर ही फुलं मला 40 रुपये किलोने भेटली. तर मी सुरुवातीला मार्केटमध्ये गेल्या खरेदी केली आणि पुढे गेल्यानंतर मला समजलं की हेच फुलं 20 रुपये किलो आहेत. तर पुन्हा एकदा मी अजून 1/2 किलो फुलं घेतलेली आहेत, म्हणजे सुरुवातीला मला ही फुलं महाग भेटली. त्यानंतर हे तांदळाच्या लोंब्या आहेत ह्या, तर ही एक 10 जोडी आहे, मी 5 घेतली कमी करून. त्याचबरोबर आंब्याची पानं, तर ही आंब्याची पानं आहेत, ही 10 एक जोडी. तर एवढीच जोडी घ्यायला गेलं तर 10 रुपयाला मिळते, पण ओळखीची असल्यामुळे ही पूर्ण आंब्याची पानं मी 5 रुपयाची घेतलेली आहेत. तर गेल्या वर्षी मी गावी होते दसऱ्याच्या वेळेस, तेव्हा मार्केटमध्ये मी पाहिलं तर मार्केटमध्ये फक्त दसऱ्याच्या दिवशी फुलं विकण्यात असतात आणि ही आपट्याची पानं, तर आंब्याची पानं मार्केटमध्ये पाहायला मिळत नाहीत, कारण गावी आंब्याची झाडं भरपूर असतात आणि मुंबई साईडला झाडाचे प्रमाण कमी आहे आणि आंब्याची झाडं नसतात. त्याच्यामुळे आम्हाला ही आंब्याची पानं पण विकत घ्यावी लागतात. तर एवढीशीच जुडी फक्त आपल्याला मार्केटमध्ये 10 रुपयाला मिळते. त्याचबरोबर इथे घेतलेले आहे ही आपट्याची पानं, तर ही एक जुडी 10 रुपयाची आहे. उद्या दसरा आहे, दसऱ्यानिमित्त आपट्याच्या पानाला भरपूर मान आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. आता दरवाज्यासाठी तोरण कसं बनवायचं ते आता आपण पाहूया. तर ही आपट्याची पानं मी साईडला ठेवून देते. आपट्याची पानं दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळीच लागतात, आता त्याचा काही उपयोग नाही. आता आपण तोरण बनवण्यासाठी हे जे घेतलेले आहेत फुलं, त्याचबरोबर आंब्याची पानं आणि ही भाताच्या लोंब्या, याचाच वापर करून आपण दरवाज्यासाठी तोरण बनवणार आहोत. तर ही फुलं एका ताटामध्ये मी टाकून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला तोरण बनवता येईल. ज्यावेळेस आपल्याला मोठी फुलं पाहिजे असतील त्यावेळेस मोठी फुलं घेता येतील, आणि ज्यावेळेस छोटी पाहिजे असतील त्यावेळेस छोटी घेऊन आपण हे तोरण बनवू शकता. तर एकाच पिशवीतली फुलं आपण पाहू शकता एवढी आहेत. सेम अशा पद्धतीची झेंडूची फुलं गावी आम्ही घराच्या बाजूला छोटासा बगीचा केलेला आहे, तिथे आलेले आहेत. तर त्याचाही छोटासा व्लॉग मी करणार आहे, तर तो व्लॉग तुम्ही पाहायला विसरू नका. तर ही पानं मी सर्वात अगोदर अशा पद्धतीने तोडून घेते, म्हणजे तोरण बनवताना आपल्याला पटकन ही तोरण बनवत असताना तोरणामध्ये ॲड करता येतात. तर ही फुलाची तोरणं बनवण्यासाठी मला माझे मिस्टर मदत करणार आहेत. पूर्ण तोरण मी बनवणार नाही, तर ते पण हेल्प करणार आहेत. झाले तयारी.
तर तोरण बनवण्यासाठी माझे मिस्टर म्हणजे सचिन मला हेल्प करणार आहेत। तर हे तोरण ते स्वतः बनवून दाखवत आहेत। दरवर्षी तोरण बनवण्यासाठी तेच मला मदत करतात। तर ते डायरेक्ट तोरण कसे बनवतात ते आपल्याला पाहायला मिळेल। तर ते स्वतः अजूनपर्यंत तरी कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत। तर एक आंब्याचं पान, त्याच्यानंतर एक फूल अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर ह्या भाताच्या लोंब्या, तर आपण तोरण बनवताना एक पान वापरलं तरी चालेल, पण माझ्याकडे आंब्याची पानं भरपूर असल्यामुळे इथे मी दोन पानाचा वापर करत आहे। तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला तोरण बनवण्यासाठी वेळ नसतो। त्याच्यामुळे दरवर्षी मी एक दिवस अगोदरच तोरण बनवून ठेवते, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पटकन आपल्याला हे तोरण दरवाज्याला लावता येते। तर हे अशा पद्धतीने माझ्या मिस्टरांनी तोरण बनवलेलं आहे आणि कसं बनवायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच पद्धतीचे दुसरेही तोरण मी आता बनवून घेते। पानं, फूल, त्याच्यानंतर ह्या भाताच्या लोंब्या अशा पद्धतीनेच आपण हे तोरण बनवायचं आहे। आपल्याला हवं तसं आपण हे तोरण बनवू शकता। तर इथे मी एक हार तयार केलेला आहे, आपण पाहू शकता। हा हार आहे रिक्षासाठी, म्हणजे आम्ही रिक्षा घेतलेले आहे गणपतीमध्येच, तर त्या रिक्षासाठीच मी हा हार तयार करत आहे। माझ्या मिस्टरांनी दरवाज्याची तोरणं तयार केली आणि मी हे हार म्हणजेच आपल्या घटासाठी आणि रिक्षासाठी हार बनवत आहे। जी मोठी फुलं आहेत तीच मी रिक्षासाठी जो हार बनवते त्याच्यासाठी वापरत आहे। इथे मी दाबण घेतलेलं आहे, आपण सुईच्या साह्यानेही हार बनवू शकता।
मी चार फुलं घातलेले आहेत. त्याच्यानंतर हे आंब्याचं पान फोल्ड करून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे पान मी फोल्ड केलं आणि चार फुलानंतर हे पान मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपला हा हार खूप छान असा दिसतो. तर हा झालेला आहे रिक्षासाठी हार तयार. आता मी घटासाठी हार बनवून घेते. तर इथे मी हार तयार केलेला आहे, त्याचबरोबर दरवाज्याचे तोरण आणि घटाची माळ. तर ही सर्व फुलं मी 55 रुपयेमध्ये आणली. तर त्याच्यामधली माझी एवढी फुलं शिल्लक राहिलेली आहेत, आपण पाहू शकता. तर 1.5 किलोच्या वरती फुलं शिल्लक राहिलेली आहेत आणि ते आपण पाहू शकता. हा आहे रिक्षाला बनवलेला हार. तर हाच हार आपण बाहेर घ्यायला गेलो तर हा हार 80 रुपयाला भेटतो. तर हे तोरण 15 रुपयाला भेटतं. त्याचबरोबर इथे मी 2 तोरणं बनवलेले आहेत, कारण माझा दोन्ही साईडला दरवाजा आहे माझ्या रूमला. आणि इथे बनवलेलं आहे ही घटाची माळ. 9 फुलांची माळ. आणि हे देवासाठी तयार केलेला हार. तर अशा पद्धतीने माझी दसऱ्याची तयारी झालेली आहे फुलांच्या माळांची. अशा पद्धतीने मी पूर्ण हार व तोरण बनवून घेतलेलं आहे. तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही हार बनवू शकता आणि दसऱ्यासाठी दरवाज्याला जे तोरण बनवतात ते तोरणही घरच्या घरी आपण बनवू शकता. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या दीपाली किचन स्वाद या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगबरोबर. Bye-bye.